तिरोडा काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा जाहीर निषेध। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केंद्रातील भाजपा सरकारनं असंवैधानिक पद्धतीने संसदेची सदस्यत्वता रद्द केली। या कृतीच्या विरोधात युवक काँग्रेस कमिटी तिरोडा तर्फे काल दिनांक 25/3/2023 ला दुपारी 1 वाजता दिलीपबाहू बांसोड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। काँग्रेस कमिटी तिरोडा तर्फे पोलीस निरीक्षक अठाले यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं। या निषेध मोर्चात समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राहुल गांधीवर निलंबनाची जी कारवाई केलेली आहे ती भारतीय संविधानाच्या विपरीत केलेली आहे। भारतीय संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकत्व जेव्हा आपल्याला दिलेलं आहे तेव्हा भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या सभेमध्ये 2019 जे काही भाषणामध्ये म्हटलेलं आहे की या देशामधून अनेक मोदी नावाचे लोक देशाचा पैसा घेऊन विदेशात पडून गेले, चोरी करून पडून गेले आणि म्हणून त्या लोकांनी देशाचं नुकसान केला, अशा पद्धतीचा वक्तव्य हा कर्नाटकच्या सभेमध्ये दिलं। नरेंद्र मोदी हे चोर आहेत अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा भाष्य त्यांनी केलेला नाही, परंतु चोराच्या मनात चांदणे त्यांचे कोणीतरी नरेंद्र मोदींचे पंतप्रधानाचे रिश्तेदार असतील आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरही त्याचा आघात होत असेल आणि म्हणून त्यांनी गृहित धरलं की हे माझे नातेवाईक आहेत आणि त्यांनाच बोलणं म्हणजे मला बोलणं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जो काही केस दाखल गुजरातच्या कोर्टामध्ये केला, कर्नाटकची बाब आणि गुजरातच्या कोर्टामध्ये केस दाखल केला, हे कधीही न्यायसंगत होत नाही आणि न्यायाधीशांनी जो काही ऑर्डर दिला। न्यूज 15 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, तिरोडा, गोंदिया।